सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव विकास भोसू लवाटे, राहणार येडराव, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आपल्या आता ही जी गाय आहे की नाही साहेब, ही गाय घेऊन किती दिवस झाले? घेऊन 2.5 महिने ते एक होतात. 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. अगदी गुडगुडीत आहे. हा, पहिल्यापासून अशी आहे का? नाही नाही, पहिला सुरुवातीला ज्या वेळेला आणलेली आपण आणलेली ती वेल्यानंतरच आणली होती. बरं. त्यावेळेला एकदम म्हणजे उघडी पडली होती, म्हणजे एकदम थकलेली होती ती, पूर्ण अशी वीक झालेली होती. बरं. अशक्तपणा भरपूर होता. गाईच्या अंगामध्ये एचबी काहीच नव्हता. एचबी किती होता त्यावेळेला? एचबी 2.0 आसपास होता. 2.0 होता. 2.0 होता. बरं. त्यानंतर ना आपण मिल्क चार्जेसची पाच किलोची किटली बकेट आणलं. बकेट बकेट. सुरुवातीला किती वापरलं? सुरुवातीला आपण डबल डोस वापरला, त्याला 2 दिवस 150 ग्रॅम वापरलं. नंतर ना तिसऱ्या दिवशी आपण 100 ग्रॅम वापरलं. आणि त्यानंतर चौथ्या दिवसापासून आपण त्याला कंटिन्यू आज तागाय 50 ग्रॅम वापरून. सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम. दोन टाइम चालू आहे. दोन टाइम भरड्यात न घालत्या. बर. हा, चालू केलं. कंटिन्यू चालू केलं. आता किती महिने झाले सर चालू करून? आपण 2.5 महिने कंटिन्यू झाला. 2.5 महिने चालू आहे. केल्यापासून आपल्याकडे मिल चार्जरच आपण युज केलेला आहे. बरं. त्याचा फायदा काय झाला? फायदा सर सांगायचं म्हणजे गाईचा एचबी वाढला, त्यामुळं तिच्या खाण्यामध्ये फरक पडत गेला. सुरुवातीला अंड त्यावेळेला फक्त शेल्क खात होती, म्हणजे मक्का शेंडा शेंडा खायची, शेंडा खायची, मक्का खायची, गवत खायची. आता तुम्ही जरी आपल्या गोट्यात जरी बघितला, आता पांढरं फुल टाकलेलं आहे. गवत म्हणजे वड्यामध्ये जे काय तनकाट येईल किंवा काय येईल काय सगळं जे ते सगळं आहे ते सगळं पुसून खाते. म्हणजे वेस्टेज सुद्धा खायला लागले. हा, वेस्टेज सुद्धा खाते. रवतीचं प्रमाण चांगलं झालेलं आहे. म्हणजे आपण नियमानुसार आपल्या तुम्ही जसं सांगितलं म्हणजे तुमच्या व्हिडिओ अपलोड केलेल्या व्हिडिओनुसार, तर गायला 3 टाइमच आपण त्यांनी चारा दिला तर पोषक म्हणजे रिझल्ट चांगला चांगला येईल. हा, रिझल्ट चांगला येईल. पाण्याचं मॅनेजमेंट आणि हे या ज्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला त्या फॉलो करत गेल्या आपण तुमच्या गोष्टी. आणि त्यानंतर ना आपल्याला म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आता ही जी गाय आणली हे आपण भविष्यात आपण मोठा प्रकल्प मोठा करायचा आहे. बरोबर. पण प्रायोगिक तत्वावर म्हणजे गाईची सिस्टम कशी चालते आणि गाईला काय काय केलं पाहिजे तर ते आपल्याला दूध उत्पादनात वाढ होईल किंवा आपली आर्थिक वाढ होईल किंवा आपलं कसा उद्धार होईल, हा मुदल जास्त होईल ह्या विषयानुसार तिने अभ्यास तत्वावर आणलेले. आणि सुरुवातीपासूनच आपण याच्या अगोदर माझा आमचा मेहुणा विनायक पुजारी यांनी सॉइल चार्जर बद्दल आपल्याला एक व्हिडिओ सांगितला होता. मी त्यानुसार त्या रेंदाळ तिथूनच आपल्याला तिथून माहिती मिळाली आणि त्यानंतर ना आपण गाय आणल्यावर त्याच्यावर तिन्ही प्रयोग तत्वावर आपण चालू केला आणि त्याचा एकदम रिझल्ट मिळाला. रिझल्ट एकदम फाटकाला जेणे म्हणजे गायची जी केस होती लव जी महत्वाची असते की ज्याने म्हणजे जे लव चालू झाली त्यावेळेला आपला एचबी त्या गायचा वाढायला चालू झाला. बरोबर. आपण सुरुवातीला चेक केलं होतं तर 2.0 होते. आता सध्या जर बघितलं असतं की नाही 12.0 आसपास आपल्याला एचबी आहे. एचबी आहे जे 2.0 कुठे आणि सर 12.0 10.0 आपल्याला की नाही रिकवर करून दिलेला आहे. एकदम बेस्ट आहे. म्हणजे जेणेकरून माणसाला जसं रक्त चढवायची वेळ येते तशी वेळ आली होती. तशी वेळ होती. आणि सुरुवातीच्या एवढी वीक गाय कशी काय घेतली सर? एवढी वीक गाय आपण नवीन आणली आहे का? नाही, नवीन आहे. एवढी वीक गाय तुम्ही आपण घेतली का, खरेदी काय केली? खरेदी केली म्हणजे कसं होतं आपल्याला घ्यायचंच होतं आणि बघावं तर म्हणून ती घेतली होती. म्हणजे दरात पण मिळाली, कमी दरात मिळाली, कमी दरात कमजोर घेतली असू दे म्हणलं. आणि एक इच्छा होती आपल्याला करायची आणि आपण या धंद्यातच आपण व्यवसाय करायचा. दूध व्यवसाय करायचा. शिकायसाठी शिकायसाठी एक म्हणजे गाय घेतली होती. त्यानंतर ना जे चालू झालं सुरुवातीची परिस्थिती सांगायची म्हणजे सर सुरुवातीला अंड त्यावेळेला 9 लिटर 9.5 लिटर दूध द्यायची. आता जर बघितलं असं तर आपल्याला मिल्क चार्जर वापरल्यापासून आणि योग्य व्यवस्थापन केल्यापासून आपल्याला 5 लिटरचा फरक मिळाला. म्हणजे टोटल किती? टोटल 14 लिटर आपल्याला गाय आता 14 लिटर 14 लिटर दूध पिळते आता सध्या. बरं. अजून तशी म्हणावं तशी तिची तब्येत म्हणजे आपण जिथनं घेतलं त्या मालकानं सांगितलं की ही जी व्यथा ना
कालवड कोसळली असल्यामुळे ती ओढून काढावं लागली आणि ती म्हणजे आतच एक्सपायर झाली ती दगावली होती दगावली एवढी वीक होती की बाबा जे तिचं बाळ सुद्धा ते स्वतः संगोपन करू शकत संगोपन करत नाही करू शकत नव्हतं पोटात सुद्धा ते झाल्यानंतर त्यावेळेला ओढून काढल्यामुळे तिचं हाल वगैरे झालं त्यानंतर म्हणजे एकदम पायामध्ये जीव नसल्यागत होत एकदम त्यानंतर आपण येऊन त्याला मृतचार्यात आणि व्यवस्थापन योग्य व्यवस्थापन चालू झालं रोजच्या त्याच्याकडे लक्ष दिलं त्याच्या मुवमेंट्स बघितल्या त्यानुसार आपण ते हे केलं गाय बरोबरच आमचे गाभण म्हस आहे आता इथंच म्हस आहे आपली म्हस आहे की कर्णावी म्हस आहे त्या कर्णावी म्हशीला सुद्धा गाभण असताना आपण की नाही रोज एक 25 ग्रॅम आपण दिले बरं याचा फरक असा जाणवला की ही गाय आपण आता दोन वेळा गेलेले म्हैस दोन वेळा गेलेले आहे ह्याच्या अगोदर की नाही म्हणजे अंग कसं असतं ते तुम्हाला माहित आहे अंग आहे तसंच आहे तिथं फक्त तिचा फरक काय झाला की कधीच कास करत नव्हती यायच्या अगोदर एक दिवस अगोदर कास करायची किंवा दोन दिवस अगोदर कास करायची यायच्या अगोदर आता जर बघितला की नाही तर ते 9.5 महिने पूर्ण झाल्यानंतर मग कासाला लागले म्हणजे किती दिवस अगोदर सर लागली 15 दिवस अगोदर कासाला लागली म्हणजे हे असं कधी घडत होतं का सर नाही नाही कधीच नाही असं या गोष्टी झाल्या पण तिलाही वापरलं गाई बरोबर आणलं आधी गाईला रिझल्ट बघितला गाईला रिझल्ट बघितला आणि गाई बरोबरच तिला घातलं म्हशीला पण वापरला म्हशीला पण वापरला त्यानंतर पलीकडे एक आपली रेडी आहे सुद्धा वापरली हिच्यामध्ये खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात बदल झाला गाईची आता जर आधी ज्याला आणली त्यावेळेला केस कशी होती केस एकदम म्हणजे निघून पडण्यासारखी वारं सुटले तर उडून जातील अशी मरकी केस होती एकदम मरकी होती हात जर असं फिरवला गाईच्या अंगावर ना तर ते असं पूर्ण अंगाला लागत होते आता जर बघायला गेलो इथं तर त्वचा कशी झाली अगदी त्वचा एक नंबर झालेली आहे केस कशी झाली अगदी केस एक नंबर झाले परत शिवाय गाईच्या चेहऱ्यावर जे आहे की नाही आता हे आता कसं केस दिसते की नाही असं कधीच दिसत नव्हतं ते आणल्यावर एकदम म्हणजे आता जर हे बघितलं तर आता 2.5 महिन्यापासून भरपूर प्रमाण सुधारले आणि तो ज्याने घेऊन दिलेला आहे की नाही तो माणूस सुद्धा आला होता इथं बरोबर तो व्यापारी जाय म्हणला गई एक नंबर बेस्ट म्हणजे आता सुधारली भरपूर म्हणजे त्यांना अगोदरच्या बघण्यात आणि आताच्या बघण्यात बऱ्यापैकी बदल नाही भरपूर बदल झाला म्हणजे जे तरी पण अंदाज म्हणत असतो तरी पण 100% बदल झाला म्हणून सांगितलं म्हणजे त्यांना त्याच्या हिशोबाने जर आता म्हणले की नाही अजून म्हणजे त्याच्या हिशोबाने म्हणले तर 19 लिटर पर्यंत ही गाय पिळेल हा अगोदर आता फॅट मध्ये आपण सर आता अभ्यास करू आधी गायीचं फॅट किती लागत होतो गायीचं फॅट 3-5 लागत होतं SNF एकदम म्हणजे कमी दराच्यात लागत होतं SNF किती लागत होतं सर SNF तरी 7-7.5 असं लागत होतं त्यानंतर आपण फॅट किती लागते आणि SNF किती लागतो सर फॅट तर कंटिन्यू 5+ आहे 5+ कारण गायीला 5 आपल्या मीटरला दाखवलं फॅट तुम्ही मगाशी म्हणाला सर फॅट किती दाखवते मीटरला मीटर 6+7 असं दाखवतो 6-7 गाईचं फॅट दाखवते परंतु ज्याला ते लिहिलं जातं ते 5 लिहितात वरच्या फॅटचं पैसे दिले जात नाही बरं आपल्याला असं कधी सर तुम्ही ऐकलं होतं का एवढं फॅट गाईच्या दुधाचं आहे मावशी तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय वाटत नव्हतं हा एवढं फॅट वाढेल असं वाटलं म्हशी सारखं आमची घरची म्हशीच आहे ना हा तिची 6-7 असं लागते लागलं 5 काढले म्हणजे जर बघायला गेलो तर एवढा बदल कधी होऊ शकतो का हो असं वाटलं होतं का तुम्हाला एवढा बदल होऊ शकतो एवढं असला रिझल्ट आलेला आहे का नाही तुमचं वय किती मावशी माझा आहे की 54 आहे की नाही तुम्ही कधीपासून गोठा व्यवसाय करताय म्हणजे लई मुलांची लहान होती तेव्हापासून म्हणजे अगदी 1995 म्हणजे 25 वर्ष झालं तुम्ही व्यवसाय करताय का नाही जनावर आहे म्हणजे जनावरचे व्यवसाय आपल्याला यातलं खाचोखडा सगळ्या माहित आहे पण गाई घेतलो नव्हतो नाही बरं गाई घेतल्यावर कळा लागले अगोदर
मिल्क चार्जर वापरल्यापासून एकदम गाईचं दूध जर खायचं म्हणलं की नाही एकदम म्हणजे चव बदल झाली, इच्छा व्हायची नाही खायची, अगोदर ओळसर दिसायचं आणि हे जर आता एकदम पांढरा शुभ्र दिसतो, शुभ्र पांढरा आले, शुभ्र पांढरा दिसते, शाई सुद्धा चांगली एक नंबर. हे गाईचं दूध घरात खाताय? खाते अगोदर हे दूध आधी घरात खवडतात का सर? आम्ही खात नाही, आम्ही कोण खात होतो, आमचा लहान बाळा तेवढंच खात होतो, तर आम्ही कळत नव्हतं म्हणून ते खात होत. आता तुम्ही खाता का सर? आता आम्ही खाते की कसं काय बरं, ह्यात काय बदल काय जाणवलं? चवी मध्ये काय बदल? पांढरं पण झालं, चवीमध्ये फरक पण झाले. दूध म्हशीच्या दुधात आता फॅट एवढं लागते म्हटल्यावर 6-6 जर फॅट लागत असेल तर त्याची क्वालिटी काय असेल त्याची? जबरदस्त आहे नाही? नाही एसएनएफ आणि कसं आहे फॅट बरोबरच एसएनएफ पण गरजेचं आहे. बरोबर. एसएनएफ आता किती लागते सर? एसएनएफ सर 8-5 लागते. एसएनएफ म्हणजे गाईची तब्येत आता सध्या काय आहे हे तब्येत सांगत असते. म्हणजे अगोदर एसएनएफ 7 लागत होता, आता 8.5 लागतो. म्हणजे 1.5 एसएनएफ वाढला म्हणजे चरबी किती वाढली हे सगळं समजून येते. सर अगोदर 3.5 फॅट लागत होते, त्याला दर किती असायचा? त्यावेळेला सर गाईच म्हणजे दुधाचा दर किती लागत होता लिटरला? दर लिटरला बघा 33 रुपये होता लागत होता, नाही? आता आता आपल्याला दर किती मिळतो? आता दर आपल्याला 42-43 रुपये मिळतो. 42 रुपये धरू आपण, कमी धरू. लिटरला किती रुपये वाढले? 9 रुपये वाढले. किती लिटर दूध आहे सर आपलं? सर आता 14 लिटर. 14 × 9 जर हिशोब केला तर किती रुपये होते? 126 रुपये नुसते फॅट मागे वाढलेले आणि दूध वाढलेले त्याचे 210 रुपये. टोटल जर हिशोब केला तर 336 रुपये पर डे नुसते मिल्क चार्जेसच्या वापरामुळे वाढलेले. काय नाही सर, आपण मिल्क चार्ज आता दररोज 100 ग्रॅम देतोय, खरं कुठे सर? सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम. म्हणजे दररोज हे मिल्क चार्जेस जर त्यातनं वजा केले 33 रुपये वजा करू सर, 336 मधनं 33 वजा केले तर डेली सर किती नेट प्रॉफिट राहिला? 303 रुपये नेट प्रॉफिट राहिला. वरचे 3 पण आपण सोडून देऊ सर, 300 रुपये सरासरी आपण वाढले असं धरू. म्हणजे एका माणसाचा पगार हे आपल्या मिल्क चार्जेसचा काढून दिलेला आहे. काय म्हणायचं असतं, पण एका जणावर मग असं जर महिन्यात हिशेब केला तर 9000 रुपये वाढले. सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं, प्रायोगिक तत्वावर आपण जे केलं त्याला बेस्ट रिझल्ट आला, त्यामुळं आपण पुढे भविष्यात जे येणार आहेत आणि आपल्याबरोबर अनेकांना पण सांगितलेलं आहे. सध्या जे चालू आहे विषमुक्त भारत, जेणेकरून त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं सर? सेंद्रिय शेती, भविष्यात सेंद्रिय शेतीच ही उपयोगात ठरणार आहे. जे आता जे केमिकलचं जे आहे, केमिकल खाऊन आयुष्यमान कमी करण्यापेक्षा सेंद्रिय आणि चांगलं सकस खाल्लं तर आपण चांगलं आरोग्य जपू, शिवाय इतरांनाही आपल्या विषमुक्त सगळ्या गोष्टी देऊ शकते. बरोबर. आता जर पाहायला असता तर भारताला जवळपास 60 कोटी लिटर रोजचं उत्पादन लागते दुधाचं. तर त्या हिशोबानं आपल्याकडे भारतात फक्त 14 कोटी लिटर महाराष्ट्रात जे होते उत्पादन आणि त्यानंतर जे होते ते सगळं भेसळ होते असं जे आहे, त्याला कुठं तर फाटा देण्यासाठी त्याला जर कुठं निर्बंध घालायचे असेल तर दुग्ध व्यवसाय, ह्या दुग्ध व्यवसायाशिवाय एसिटी मेडिक शिवाय पर्याय नाही. शिवाय जे आपण इतर देशांकडून आयात करून जी घेतल्या जाते त्यांची खिस्स जी भरली जाते तेच खिस्स त्यांच्याकडून रिकामे करून, म्हणजे रिकामे म्हणण्यापेक्षा त्यांची बंद करून, आयात बंद करून आपण स्वतः इतर देशांना कसा पाठपुरवा, आपल्या देशातच कसं त्याचं हे केलं पाहिजे, उत्पादन वाढेल याच्याकडे भर देणं गरजेचं आहे. शिवाय म्हणजे ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या घरातच आपले जिथं आहेत तिथं सगळे आपले घरातले मिलिटरी मध्ये आहेत, इंडियन आर्मी आहे, पॅरामिलिटरी मध्ये आहेत, ते जर देशसेवा करत असेल तर या जनावरांच्या माध्यमातून आपण पण एक देशसेवाच करतोय सर. हा, विषमुक्त असलं तर दूध पौष्टिक जर अन्न देत असेल, आपण जर देत असेल तर ते 100% हे अलीकडच्या काळात जे वाढा म्हणजे हे होते फूड पॉइझनिंग होते, मग ते जर का ते केमिकल जास्त वापरल्यामुळे होते किंवा अतिरिक्त वापर करणे या गोष्टी, जर आपण जर सेंद्रिय पद्धतीचं चांगल्या योग्य नियोजनानुसार शेती शिवाय दूध व्यवसाय केला तर त्या देशसेवेपेक्षा चांगलं काम कुठलं? आता तुम्ही ह्यांच्यावर तुम्ही पण येत असता, हे का नाही? आता तुम्हाला ह्यात काय समाधान वाटतं?
या गोठ्यामध्ये अगोदर गायीचं शेण कसं असायचं, आता या गायीमध्ये काय बदल झाले, दुधाची चव अगोदर कशी होती आता कशी आहे, शाही अगोदर कशी होती आणि आता कशी होती, ह्याबद्दल तुमचं मत काय जरा सांगायचं. शेण आधी पातळ होतं, हा पातळ म्हणजे कसं असं भरतात येत होतं का आधी, भरतात नव्हतं असं पातळ होतं, पातळ होतं छान यायला लागले शेण, घट यायला लागले, घट यायला लागले बरं, आणि ती बादली घातल्यापासून फरक पडला, मिल्कचरची बकेटची चालू केलं शाहीत फरक पडलाय, दुधात कलर मध्ये फरक पडलाय, अगोदर दूध कलर कसा असायचा, पिवळा असायचं बरं, हा आता आता पांढरट आहे, शाही पण छान येते, खवडते आता खवडते, गायीचं दूध शिवत नव्हतं, आता सगळी खायला लागली, शिवत सुद्धा नव्हती, खायचं लई लांब राहिलं, शिवत सुद्धा नव्हतं, बरं आता सगळी खायला लागली, आवडून खायला लागली, एवढा बदल कधी झाला तर मी कधी बघितलं नव्हतं. आपल्याला पाच अंकी कसं जायचं जायचं, त्यानुसार आपण आता ही वाटचाल चालू केलेली आहे, म्हणजे चार अंकातना पाच अंक कसं जायचं हे आपल्याला तुम्हाला स्किल आता सापडलेला आहे, स्किल सापडलेला आहे, म्हणजे विश्वास नव्हता पण मिल्क चार्जर मुळे त्या विश्वास निर्माण झालेला आहे, विश्वास आपण जे करू शकतो चार अंकांना पाच अंकात जाऊ शकतो, आत्मविश्वास पण वाढलेला आहे, एवढा आत्मविश्वास यासाठी लोकांनी किती वेळ लागतो माहिती आहे, मी स्वतः आता दीड वर्ष घालवलं की बाबा त्याचा अभ्यास करणार नाही, नुसतंच घ्यायची आहे घ्यायची आहे, मित्रांना सांगायचं धाडस करणं महत्वाचं आहे, धाडस काय पण आलं, तुम्ही एवढी वीक आणली आणि तुम्ही हिथं सुधरवली, हिथं सुधरवली, तुमचं स्किल आहे, एसीटी वैद्यकची ताकद आहे. तर आपल्या भागातील जे काही सर गोठा व्यावसायिक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, गोठा व्यावसायिक म्हणजे ह्यांना सांगताना केमिकल युक्त जे बाजारामध्ये मिळते ते न करता सेंद्रिय पत्तीचे केमिकल विषमुक्त जे आहे औषध, तुरी चार्जर असं म्हणत नाही पण इतर मिल्क चार्जर बरोबरच असेल, पण मार्केटमध्ये मी पहिल्यांदाच पाहिले की मिल्क चार्जर हे आयुर्वेदिक आयुर्वेदिक मध्ये काम करतात, वैदिक मध्ये आयुर्वेदिक आयुर्वेदाच्या पुढचं वैदिक आहे, वैदिक मध्ये काम करताना पहिल्यांदाच आवडलं पाहिलं, त्यामुळे ते आपण त्याला फर्स्ट प्रेफरन्स त्याला दिलेलं. आता हे वैरण टाकलेले 15-20 मिनिटापूर्वी टाकलेली, ही जे वैरण आहे की नाही, ही वैरण ही कधीच खात नव्हती, आता हे वड्याकडे आलेलं गवत आहे, आता म्हणजे जरासं कारखाना चालू होईपर्यंत वैरणीचं जे डिस्टर्ब चालू होत त्याच्यामुळे अजून वैरणी, खरं हे 10-15 मिनिटात अजून हे सगळं हाय सुद्धा पूर्ण पुसून टाकते, पूर्ण गव्हाण भरून घातली होती आपण, पूर्ण गव्हाण कडेला टाकून टाकून दिसते पांढऱ्या फुलाचं आहे, होय वड्याकडेला आलेलं असं गवत त्याला कोण नेत पण नाही सर, कोण नेत नाही ते आपण आणून घातलेलं आहे, ते पण एकदम चांगल्या पद्धतीने पुसून खात्यात सगळं पुसून खाते बर पुसून पुसून खाते. पाठीमागचं शेंद्र पाहिलं अगदी एकदम पोटी पडते आहे का नाही, असं पोटी कधी पडते सर, शेंद्र पाहिलं गेलो तर किती दिसते का, अगदी चिकट चिकट दिसते का, त्यात चौथा कोण दिसते का सर, नाही सुरुवातीला आपण ज्या वेळेला अंडा होती की नाही मिल्क चार्जर वापरायच्या अगोदर त्यावेळेला मका आपण वडील वगैरे घालायचे, हाय असं सेम ते बाहेर पडत रिटर्न पडत, चाऱ्यातनं येत होत, चाऱ्यातनं सगळं चाऱ्यातनं घातलेलं तोंड खाल्लेलं सगळं शेणावाटे येत होत, शेणावाटे पण त्यानंतर आपण जे बदल झाले ते बघितले आपण, आता रवत बघायला सर, रवत आता कसं चालू आहे, अगोदर रवत करते का काही, हे रवत म्हणजे नुसतं बसायचीच बरं, मी खाली बसायची वीक वीक होती, वीक होती एकदम, म्हणजे उठायचं सुद्धा नाही, ढकलून दिलं तरी पडायची, सहज ढकलं तर पडेल, सुरुवातीच्या आपण मिल्क चार्जर वापरायच्या अगोदर म्हणजे रिझल्ट यायच्या अगोदर आमचं 2.5 वर्षाचं बाळ आहे, ते 2.5 वर्षाचं बाळ घेऊन जात होत, किती 2.5 वर्षाचे बाळ बर गायला घेऊन जात, घेऊन जातो एवढी वीक होती, एवढी वीक होती आणि आता विहिरीवर घेऊन जाताना, आता जर म्हणला बघितला की नाही त्याचा रिझल्ट तर मला वडत नव्हती, एवढं वडत नव्हती, आता वडत नव्हती म्हणजे एवढी ताकद, म्हणजे ताकद निर्माण, एवढी ताकद निर्माण वडायसाठी ते ताकदला पाहिजे नसेल आहे का नाही, बरोबर एवढा रिझल्ट तर तुम्ही एवढ्या कमी दिवसात जर सर बघत असाल आहे का नाही, तर खरोखर एसीटी हे मिल्क चार्जर शिवाय पर्याय नाही, मिल्क चार्जर चांगलंच आहे आणि इतर पशुपालकांनी मोठेदारकांनी छोटे असून देत मोठे असून देत यांनी वापरावा असा माझा वैयक्तिक सल्ला. प्रज्योत सर तुम्हाला मार्गदर्शन करते, सर नमस्ते, तुमचं नाव पत्ता सांग सर, माझं नाव प्रज्योत सुनील पवार, माझा मोबाईल नंबर आहे 92 84 99 842 42, माझ्या शॉपचं नाव आहे श्रीसाई अग्रो हरोली.
आणि तुमचा खरोखर तुमचं इन्कम चार आकड्यात नाही पाच आकड्यात लवकरात लवकर जाईल. तुमचा एक्सपिरियन्स आणि तुम्ही जे घेतलेलं नॉलेज आहे, तुम्ही जे प्रॅक्टिकल जी वापरताय कंटिन्यू सातत्य, हे लय महत्वाचं आहे सर. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू.